अरे बापा बघता का ये नाही नावाचं ध्यान ले बाई या सालेचे कपडे काढा काळा कपडे नागवा करा साले बहुत मजा आ रहा है ना अंधे कस वाटते तुले कस वाटते तुले कपड़े काढ़ लाते काढ़ कपड़े चले उभे कर ए बोटे नाटक नहीं पाहिजे जास्त आता गाँव वाले सांगते तसाच करायचा मी काय सांगतो ते नीट लक्षात ठेव होणार नाही ना जान गेली तर घ्या जान त्याची बापा गाजा जय बरसा अरे 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 हे बघ पोट्ट्या तुले मला हुशार दिसत गरीब आहे रे साला जाऊ दे चल जा तू घरी चल होय जा तू जा हो मला बोलवतो पाण्यावर पोट काय रे पोट शैतान क्या हुआ मले मारते हरी माउले मारते मार मार साले ए थाम तू तो थाम अबे कुत्ते जाना हो गया क्या जय परशुराम बापू
या सर्वांले आता तलावाले बुडवायला पाहिजे. घ्या चालू आहे. कुठे गेले बाप्पा, कुठे गेले बाप्पा? इथ तर त्या लांडले होते, इथ तर त्या सैताने त्यांनी फरफट बांधले होते. इथच इथच मग कुठे गेले असतील ते? सुरेखा, सुरेखा, रोशन, सुधी, अरे ओ तरी द्या रे मले. त्या दुश्मनाने मले लय सतवलं रे. मी थकलो रे आता, मले नाही सरू. अरे तुम्ही तरी एकदा मले ओ द्या. रेखा, रेखा बेटा, तुझी माय माझी मस्करी करून राहिली, पण मले मस्करी बी सहन नाही होऊन राहिली. रेखा बेटा, तू माझी माय हो, तू तर मले सतवू नकोस, तू तर मले दुःख देऊ नकोस. फक्त एकदा सांग की सगळं ठीक ठाक आहे, सगळं साबूत आहे. सुधी, बोल सुधीर, अरे तुले तरी माझी दाय येते कलाय. अरे तुले तरी माझी दाय येते कलाय. तू तरी मले, अरे तू तरी माझ्या समोर ये. रोशन, अरे तुले कुणाचं दुःख सहन होत नसतं रे. तुले बापूले सतवायला आवडतं का रे? रोशन, बापूले सतवायला आवडतं का रे? रोशन, कुठे गेले सौदे? कुठे गेले? कुठे गेले? त्यांच्या नावाने तो जलंबर बोंबलत राहा. त्या सर्वांले यम साधनालय धाडलंय. आता फक्त तू बोंबलत राहा, बोंबलत राहा. अबे कुत्ते की औलाद आहे तुझे छोडू गाले. अरे भीमाची औलाद कुठे? अरे जिवंत आहे का नाही कुठे दिसली? अरे भीमाची औलाद म्हणून घेताले स्वतःले. अरे फक्त उघड्या डोळ्याने बघता. अरे बघा बघा काय हालत केली भोत मागेची त्या सैतानाची. तुम्हाला काय वाटत तुम्ही नामारी राहत? अरे नाही बाप्पा नाही, बकस्त भोत मागेची सुरुवात आहे. तुमच्या प्रत्येकाच्या घराने खैरलांदीची आग पोचून राहणार. तुम्ही खुशाल बसून राहणार का? तुम्ही खुशाल झोपून राहणार का? अरे हीच का भीमाची औलाद? अरे हीच का भीमाची औलाद? अरे लाखा बरोबरीला एकटे लढणारे आपले बाबासाहेब होते, होते ना? अरे वाघाचा बाप होता ना आपला बाप. मग तुम्ही का शेळे मेंढेवाणी गप कुमार? का वाघावाणी वागू नये तुम्ही? अरे वाघाचे बच्चे ना तुम्ही. बरोबर, तुम्ही त्या नेत्याचीच वाट बघत बसून राहणार. अहो एवढं इकडलं घडलं पण ते नेत्यांच्या कानाला गेलेलं असेल. आपली दुःख त्यांना आपली का वाटत नाहीत? आपली दुःख त्यांना आपली का वाटत नाहीत? एक माईचा लाल आम्हाला न्याय द्यायला पुढे आला नाही. काही लोकांनी अजून बाबासाहेब आठवत्यात भूल त्यांनी आमचे दुःखाने पेपराने वाचा फोडली. त्या नेत्यांच्या तसबिरी चालल्या. जेव्हा त्या नेत्यांच्या तसबिरी चालल्या तेव्हा त्या नेत्यांना कळले का ठरलाची? मग नवीन नेते मंडळी जागी झाली. न्यूजपोळ करायला लागले पण अन्याय करणारे बाजूला राहिले. ज्या मनुवाद्यांनी अन्याय केला त्यांच्या विरुद्ध आपले नेते बोलायला मी तयार होईना. त्या नेत्याने तुमची आमची फिकीर नाही. त्या नेत्याने आपल्या खुर्चीची फिकीर, त्यांनी आपली मंत्रिपदाची फिकीर, त्यांनी आमदारकीची फिकीर, त्यांनी खासदारकीची फिकीर. मूल मी म्हणतो माझं झालं ते झालं. तुमच्या गावाने खैरलांची घडू नाही भूत तर तुम्ही जागे व्हा. भोत मागेच्या खरावाने तुमचं घर बर्बाद होऊ नये भूत तर तुम्ही जागे व्हा. या आगीने तुम्हाले तुमच्या पोरा बाळाले जाळू खात करू नाय भूत तर जा तुम्ही जागे व्हा. आता एकच आस, या जागी भगवान बुद्धाचं विहार करायचं. मनुवाद्यांनी जो संदेश दिलाय भावा भावाने भाडून जीव घेण्याच्या चुकीच्या आदर्शाने समाजासमोर मांडले तर भाऊ भावाने मानणारच. हे मनुवादी युद्धाचा संदेश देऊन राहिले. मूळ आता मी भगवान बुद्धाचा संदेश समाजाने देणार. माणसं माणसं आम्ही वागत्यात, माणसं आपली नाती ओळखत्यात. पुन्हा खैरलांची घडणार नाही, पुन्हा खैरलांची घडणार नाही.
आताच भूतमांगींनी जे सांगितलं ते खरे आपल्या देशात जे खरे खलनायक आहेत त्यांनाच समाजासमोर नायक म्हणून मानण्यात आलं आणि जे खऱ्या अर्थाने खलनायक आहेत त्यांना नायक म्हणून मानण्यात आलं। मानवतेचा मार्ग लपवला गेला, दानवतेचा मार्ग सांगितला गेला, बुद्धाचा मार्ग लपवला गेला, युद्धाचा मार्ग सांगितला गेला। समाजामध्ये अशा चुकीच्या दिलेल्या संदेशांमुळेच समाजात पशुता, क्रूरता आणि विषमता निर्माण झाली आहे। सारा गाव अन्याय अत्याचार करताना एक होतो, महिलांच्या समोरच अन्याय अत्याचार महिलांवरती होत असताना महिला अशा नराधमांना प्रोत्साहन देतात। तिथे आपली आई असताना, बहीण असताना त्यांच्या समोरच नराधम अबलांवरती बलात्कार करतात आणि एकाही स्त्री संघटनेनं या विरुद्ध ब्र करू नये। यांना माणसाची औलाद म्हणायचं नाही, ही माणसाची औलाद नाही तर पशूंचीच औलाद आहे, ही संस्कृती नाही तर विकृतीच आहे। आणि या विकृतीतून जर बाहेर पडायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा मार्ग। पण खैरलांजी तर घडून गेले खैरलांजी, काय करणार आहोत आपण? हजारो वर्ष एकाच वर्गाच्या हातामध्ये शिक्षणाची आणि नोकऱ्यांची मक्तेदारी होती। ज्योतिराव फुल्यांनी या व्यवस्थेला तडा दिला आणि उपेक्षितांना देखील शिक्षण मिळायला पाहिजे हे ठणकावून सांगितलं। राजर्षी शाहू महाराजांनी तर उपेक्षितांना 50% आरक्षण देऊ केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वांना संविधानिक स्वरूप निर्माण करून दिलं। पण आज सरकार या सर्वांनाच आरक्षण देऊ लागले, यामुळे आता आपल्या हातातून नोकऱ्या जाणार, आपलं आधिपत्य धोक्यात येणार म्हणून खैरलांजी घडतंय। मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या मार्फत संपूर्ण बहुजन समाज एकत्र येऊ लागलाय म्हणून खैरलांजी घडते। धर्मांतराच्या सुवर्ण महोत्सवा दिनानिमित्त भटक्या विमुक्त, इतर मागासवर्गीय हे सर्व जण बौद्ध धर्मात प्रवेश करू लागलेत म्हणून खैरलांजी घडते। आता आपला धर्म संपणार, आपल्या धर्मात कोणीच राहणार नाही म्हणून खैरलांजी घडतंय आणि याच निमित्ताने मोठमोठी धर्म संमेलने होऊ लागलीत। यांना घाबरून पुन्हा आपण मनुवाद्यांचे गुलाम होणार आहोत काय? नाही, आपण मनुवाद्यांच्या व्यवस्थेला तडा दिलाय। खैरलांजी सारखं नीच कृत्य करणाऱ्या नराधमांना आणि या घटनेत ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला त्या सर्वांचा आम्ही धिक्कार करतो, त्या सर्वांचा प्रत्येकाने धिक्कार करायला पाहिजे, मग तो कुठल्याही जातीतील, धर्मातील, समाजातील असो। ब्राह्मणांनी ब्राह्मणांचा धिक्कार करायला पाहिजे, मराठ्यांनी मराठ्यांचा धिक्कार करायला पाहिजे, माळ्यांनी माळ्यांचा धिक्कार करायला पाहिजे, कुणब्यांनी कुणब्यांचा धिक्कार करायला पाहिजे, तांबोळ्यांनी तांबोळ्यांचा धिक्कार करायला पाहिजे आणि बौद्धांनी बौद्धांचा धिक्कार करायला पाहिजे। जो मानवतेला कलंक फासतो तो आमच्या जातीला कलंक फासतो, जो मानवी नात्यांना कलंक फासतो तो आमच्या जातीला कलंक फासतो, कारण आमची जात एकच आहे आणि ती म्हणजे भारतीय जात आहे। आम्ही सारे एक आहोत, आमचा देश एकच आहे, प्रबुद्ध भारत घडवणं हे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे, म्हणून आपण सर्वजण म्हणूयात जय बुद्ध, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम।